मुंबईत भर दुपारी काळोख पडलाय आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्येही जोरदार पाऊस पडतोय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय. मुंबई उपनगरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. मुंबई शहर आणि उपनगरात वादळी वाऱ्यासह हा पाऊस पडतोय. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडतोय आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल सवणे. विशाल, काय ताजे अपडेट आहेत? अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. रुवीना, आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे नरीमन पॉईंट आणि नरीमन पॉईंटची तुम्हाला दृश्य दाखवतो थेट कॅमेरामध्ये. आपण दूरवर जर पाहत असाल तर आपल्याला स्पष्टपणे एक धुळीची चादर असल्याचं एक चित्र जे आहे ते दिसून येतं आणि हवामान विभागाकडून जी माहिती मिळत आहे त्या माहितीनुसार पुढचे 3 ते 4 तास अशा स्वरूपाचं वारं जे आहे ते मुंबईमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये वाहणार असल्याचं सांगितलं जाते. वाऱ्याचा वेग जो आहे तो ताशी 40 ते 50 किलोमीटर पर वेगाने हे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. आणि या वेळेस मे महिन्यामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर कडाक्याचं ऊन असतं, मात्र सडनली काही वेळातच संपूर्ण मुंबईचं चित्र जे आहे ते पालटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण एक वातावरणाने जे आहे ती जणू काही कूस बदलली की काय अशा स्वरूपाचं वातावरण जे आहे ते आपल्याला संपूर्ण मुंबईमध्ये दिसून येतं. एक धुळीची चादर पाहायला मिळते, जोरदार सोसाट्याचा वारा पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मुंबईची जी उपनगरं आहेत, मानकूर, सायन असेल, भांडूप असेल, त्याचबरोबर देवणार, विक्रोळी, मुलुंड या भागामध्ये रिमझिम पावसाला जी आहे ती अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकर जो आहे तो काहीसा आपल्याला मिळेल त्या ठिकाणी आडोशाला उभा राहत आहे. मात्र साऊथ मुंबईचं जर चित्र पाहिलं तर आता या ठिकाणी सोसाट्याचा वारा जो आहे तो वाहत आहे. आपण पाहू शकतो की दूरवर जी आहे ती एक धुळीची चादर असल्याचं चित्र जे आहे ते दिसून येतं आणि हवामानामध्ये वातावरणामध्ये एक गारठा जो आहे आणि वातावरण जे आहे ते कमी झालेलं, तप्त वातावरण जे आहे ते कमी झाल्याचं चित्र दिसून येतं. निश्चित विशाल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार. तुर्तास आपण ही दृश्य अत्यंत महत्त्वाची दृश्य पाहतोय.